Hello friends, in this video today we will see an exercise of measurement of physical quantities. जे एक्सरसाइज आपल्याला बुकच्या मागे दिलेले आहेत ते आज आपण या ठिकाणी सॉल्व करणार आहोत. तुमचा फर्स्ट क्वेश्चन आहे, राईट आन्सर्स टू द फॉलोइंग क्वेश्चन्स इन युअर ओन वर्ड. वाय इज द वेट ऑफ द सेम ऑब्जेक्ट डिफरंट ऑन डिफरंट प्लॅनेट्स. एका सेम ऑब्जेक्टचं जसं आपण आपलं स्वतःचं वजन बघतोय, तर आपलं वजन हे पृथ्वीवर आणि चंद्रावर वेगवेगळं का असेल त्याचं तुम्हाला इथे गिव्ह रिझन लिहायचं आहे. तर काय होतं, आपल्याला वेट आपण कशावरून काढतो आहे, येस ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस देअर. जे काही मास आहे त्याच्यावर अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल तोसुद्धा तिथे अफेक्ट होत असतो. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग ऑन दिस मास इज कॉल्ड इट्स वेट. आणि जेव्हा आपण अर्थवर उभा हो त्यावेळी ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा आपल्याला पुल करत असतो टुवर्ड्स इट्स सेंटर. सेंटर पृथ्वीच्या सेंटरकडे आपण तिथे मूव होत असतो. पण त्यात जर का आपण डिफरंट कोणत्या तरी प्लॅनेटवर गेलो तर तिथला ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वेगळा असतो. आणि म्हणून आपण वेगवेगळ्या प्लॅनेटवर जर का आपलं वेट मेजर करतो आहे तर ते वेगळं वेगळं असतं. देन सेकंड, व्हॉट प्रिकॉशन्स विल यू टेक टू मेक ॲक्युरेट मेजरमेंट इन डे टू डे अफेअर्स. आता प्रत्येक ठिकाणी आपल्या काय प्रिकॉशन्स घ्यायचे आहे, प्रॉपर इन्स्ट्रुमेंट शुड बी यूज्ड व्हाईल टेकिंग एनी मेजरमेंट. कोणतंही मोजमाप करताना आपल्याला त्याला प्रॉपरली प्रॉपर इन्स्ट्रुमेंट जे आहे ते यूज करणं गरजेचं असतं. ते इन्स्ट्रुमेंट प्रॉपरली कॅलिब्रेटसुद्धा केलेलं असावं, म्हणजे झिरो जो ॲडजस्ट करतात तो झिरोसुद्धा व्यवस्थित तिथे ॲडजस्ट केलेला असावा. वी मस्ट चेक दॅट थिंग्स विच वी बाय हॅव बीन वेट प्रॉपरली बाय स्टँडर्डाइज वेट्स अँड बॅलेन्सेस. जे पूर्ण आपण घेतो आहे ते व्यवस्थित त्याचं वजन केलेलं आहे काय, वजन करण्यापूर्वी ते बॅलन्स स्टँडर्डाइज केलेलं होतं काय हे बघणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. वी मस्ट चेक दॅट बॅलेन्स कॅरी द स्टॅम्प ऑफ स्टँडर्डायझेशन. स्टँडर्डायझेशनचा जो स्टॅम्प असतो तो त्या बॅलन्सवर आहे काय ही हे बघणे ही सुद्धा आपली जबाबदारी आहे. आणि तसंच जे वेट्स आहेत ते सुद्धा प्रॉपर मेटलने बनलेले आहेत काय हे बघणंसुद्धा गरजेचं असतं. कारण मेटल जर का चेंज होत असेल तर त्या कंडिशनमध्ये त्याचं वेटसुद्धा वेगळं वेगळं असू शकतं. देन डिफरन्स बिटवीन मास अँड वेट. मास मीन्स द अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अ सबस्टन्स इट्स कॉल्ड मास. आणि वेट द ग्रॅव्हिटेशनल फोर्स दॅट ॲक्ट्स ऑन धीस मास इट्स कॉल्ड इट्स वेट. ठीक आहे, त्याचं ते वेट असतं. देन मास इज अ स्केलर क्वांटिटी, वेट इज अ वेक्टर क्वांटिटी. मास रिमेन्स द सेम एव्हरीवेअर. आपण मास कुठेही जर का बघत आहोत तर ते सेम असतं. पण वेट जे आहे दॅट वेट इज डिफरंट ऑन द डिफरंट प्लॅनेट्स. नाऊ नेक्स्ट इज क्वेश्चन नंबर टू, हू इज माय कंपॅनियन. व्हेलॉसिटीचं पेअर कशासोबत होते इथे, मीटर पर सेकंड, एरिया स्क्वेअर मीटर किंवा मीटर स्क्वेअर पण तुम्ही याला म्हणू शकता, व्हॉल्यूम लिटर, मास किलोग्राम, डेन्सिटी किलोग्राम पर मीटर. ओके, अशा प्रकारे ह्या मॅच द पेअर्स तुम्हाला सॉल्व करायचे आहे. देन नेक्स्ट इज एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स. स्केलर क्वांटिटी, स्केलर क्वांटिटी म्हणजे काय आहे, कम्प्लिटली एक्सप्रेस्ड बाय इट्स मॅग्निट्यूड्स अलोन. त्याच्या मॅग्निट्यूड्सनीच आपण त्याला फक्त तिथे एक्सप्रेस करत असतो, जसं लेंथ, ब्रेथ, एरिया, मास, टेम्परेचर, डेन्सिटी, टाईम, वर्क, ह्या सर्व काय आहेत, ऑल दीज आर द स्केलर क्वांटिटीज. आणि स्केलर क्वांटिटीमध्ये फक्त मॅग्निट्यूड दॅट इज द व्हॅल्यू विथ अ युनिट इज यूज टू एक्सप्रेस इट. ओके, त्या फक्त आपण इथे व्हॅल्यूज त्याच्या इथे एक्सप्रेस करतो, फक्त त्याचा मॅग्निट्यूड आपण बघत असतो. वेक्टर क्वांटिटी, द क्वांटिटी दॅट इज एक्सप्रेस्ड कम्प्लिटली ओनली व्हेन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर गिव्हन इट्स कॉल्ड वेक्टर क्वांटिटी. म्हणजे यामध्ये
मैग्निट्यूड आणि डायरेक्शन ह्या दोन्हीसुद्धा इम्पॉर्टंट फॅक्टर्स इथे कन्सिडर केल्या जातात. जसं डिस्प्लेसमेंट ऑफ 20 किलोमीटर फ्रॉम द नॉर्थ, द एरोप्लेन फ्लाईंग ॲट वेलॉसिटी ऑफ 500 किलोमीटर पर अवर टुवर्ड्स मुंबई. जे काय दिलेलं आहे इथे, इथे पर्टिक्युलर डायरेक्शन दिलेली आहे. तुम्ही मंदिराकडे चालत जात आहात, म्हणजे काय दिलं आहे, तुम्ही मंदिराकडे कितीच्या स्पीडने जात आहे तिथे डायरेक्शन तुम्हाला दिलेली आहे. दॅट्स वाय इट इज अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी एक्सेट्रा आर वेक्टर क्वांटिटीज. डिस्प्लेसमेंट आहे, वेलॉसिटी आहे, या कोणत्या आहेत, स्पीड आहेत, ऑल दीज आर द वेक्टर क्वांटिटीज. अलॉंग विथ मॅग्निट्यूड अँड युनिट डायरेक्शन इज ऑल्सो एक्सप्रेस इन वेक्टर क्वांटिटी. यामध्ये तुम्हाला स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी याचा डिफरन्ससुद्धा विचारण्यात येऊ शकतो. त्यावेळी तुम्ही प्रॉपरली त्याचे दोन पार्ट करून तो डिफरन्स लिहिणे गरजेचं असतं. देन एक्सप्लेन गिविंग एक्झाम्पल्स द एरर्स दॅट अकर व्हाईल मेकिंग मेजरमेंट्स. कोणतेही मेजरमेंट्स बनवताना काय एरर तिथे येऊ शकतात ते आपल्याला इथे बघायचं. इफ शॉपकीपर आर नॉट युझिंग स्टँडर्डाइज इन्स्ट्रुमेंट फॉर मेजरमेंट. शॉपकीपरने जर का जे मेजर करण्यासाठी यूज करत असेल इन्स्ट्रुमेंट ते जर का प्रॉपर नसेल तर तिथे आपला लॉस होऊ शकतो किंवा आपल्याला कमी प्रमाणात ते मिळू शकतं. व्हाईल मेजरिंग क्लॉथ इफ शॉपकीपर डज नॉट युझिंग स्टँडर्डाइज स्केल देन वी गेट शॉर्ट क्लॉथ. जर का त्याला स्टँडर्डाइज मीटर स्केल त्याची नसेल तर आपल्याला कमी कापड तिथे मिळू शकतं. इफ देर इज नो प्रॉपर यूज ऑफ वेट्स अँड बॅलन्स. जर का इलेक्ट्रॉनिक्स बॅलन्स नसेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स बॅलन्सचा झिरो ॲडजस्ट नसेल, स्प्रिंग बॅलन्स यूज करताना दोन्ही पॅन जर का बरोबर नसतील, तसंच जे आपलं साधा तराजू असतो त्याचंसुद्धा पॅन बरोबर नसेल, त्याचा जो काटा आहे तो जर का व्यवस्थित सेंटरला नसेल, तर या कंडिशनमध्ये सुद्धा आपल्याला कमी वजन मिळू शकतं. इफ प्रॉपर इन्स्ट्रुमेंट इज नॉट यूज्ड फॉर मेकिंग मेजरिंग. जसं क्लिनिकल थर्मामीटर जे आहे, आपल्याला थर्मामीटर तीन प्रकारचे असतात माहिती आहे, क्लिनिकल थर्मामीटर, लॅबोरेटरी थर्मामीटर अँड इंडस्ट्रियल थर्मामीटर. तर जर का आपण प्रॉपर मेजरिंग प्रॉपर मार्किंग असलेलं थर्मामीटर यूज केलेलं नसेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला जे बॉडी टेम्परेचर घ्यायचं आहे ते इथे वेगवेगळं असू शकतं. फॉर स्पोर्ट्स कॉम्पिटिशन यूज डिजिटल क्लॉक विथ मिनिमम 2 decimal ॲक्युरसी. जे काय करायचं, आपल्याला ते डिजिटल क्लॉक यूज करायचे ज्याच्यामध्ये 2 decimalपर्यंत आपल्याला त्याची ॲक्युरसी मिळू शकते. कारण का तर इथे व्हेरी फ्रॅक्शन ऑफ मिनिट्स जे असतील त्यामध्ये सुद्धा तिथे प्लेयर्स हे जे आहेत ते जिंकू शकतात. म्हणून आपल्याला तिथे डिजिटल क्लॉक यूज करायची आहे जेणेकरून आपण प्रॉपर मेजरमेंट्स घेऊ शकू. देन गिव रिझन. इट इज नॉट प्रॉपर टू मेजर क्वांटिटीज बाय युझिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट्स. जसं पहिले एक हात, एक पाऊल, फूट ज्याला आपण म्हणायचं, तशा याच्याने मेजरमेंट्स करायचे, पण ही प्रॉपर मेथड होती का? नो. इट इज नॉट प्रॉपर मेथड टू मेजर क्वांटिटीज बाय युझिंग बॉडी पार्ट्स ॲज युनिट बिकॉज दीज आर नॉट रिलायबल अँड युनिट्स युनिक. दीज युनिट्स ऑफ मेजरमेंट व्हेरी फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे काही जणांचा जो आहे तो हात लहान असू शकतो, काही जणांचा फुटप्रिंट मोठं असू शकतं, त्यामध्ये व्हेरिएशन्स येत जातात. आणि म्हणून असे व्हेरिएशन्स आल्यामुळे हे जे मेजरमेंट आहे, दिस मेजरमेंट इज नॉट प्रॉपर. बिकॉज ऑफ डिफरन्स इन फिजिकल कंडिशन्स फ्रॉम प्लेस टू प्लेस द रेफरन्स चूजन ॲज युनिट फॉर वेट अँड मेजरमेंट व्हॅरीज. वेगवेगळ्या जागा चेंज होत आहेत, वेगवेगळे टेम्परेचर्स चेंज होत आहे, फिजिकल कंडिशन्स तिथे चेंज होत आहे. या कंडिशनमध्ये सुद्धा जे आपण वेट्स घेतो आहे किंवा जे क्वांटिटीज आपण मेजर करतो आहे दॅट्स आर दॅट मे गेट्स व्हॅरी. सो इट बिकम्स नेसेसरी टू गेट द वेट्स अँड मेजर्स स्टँडर्डाइज ॲट रेग्युलर इंटरवल. आणि तसंच जेव्हा आपण वेट्ससुद्धा यूज करतो तर बिकॉज ऑफ सम रिझन्स ते वेट जे त्यांचीसुद्धा झीज होऊ शकते किंवा खाली पडल्यामुळे त्याचा काही पार्ट तुटू शकतो, अशावेळी या मेथडचं वेळोवेळी स्टँडर्डायझेशन करणे ही एक गरज असते. यावेळी आपल्याला प्रॉपर मेजरमेंट्स तिथे मिळू शकतात.
Now it is necessary to get the weights and measures standardized at regular interval. जसं आपण आत्ताच डिस्कस केलं तर रेग्युलर इंटरव्ह्यूमध्ये का बरं करायचं आहे की बिकॉज ऑफ डिफरन्स इन फिजिकल कंडिशन्स फ्रॉम प्लेस टू प्लेस द रेफरन्स चूजन ॲज युनिट फॉर वेट अँड मेजर्स व्हॅरीज, तिथे ते व्हॅरी होऊ शकतात.